नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग 2 कसा भरायचा या संबंधी विचार करणार आहोत किंवा या संबंधी आपण आज पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की आपण वेबसाइट ओपन केली म्हणजेच 11th ॲडमिशन पुणे 11th ॲडमिशन वगैरे आपण वेबसाईट हे ओपन केली। आपण जे नेहमी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलं किंवा पार्ट 1 भरला आणि ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज हे ओपन होईल। याच्यानंतर तुम्ही स्क्रोल खाली करायचं आणि लॉग इनपर्यंत यायचं। लॉग इनवरती आपला नंबर टाकायचा, नंबर टाकला समजा तर उदाहरणार्थ PEN 11 14 962 हा लॉगिन टाकला, पासवर्ड टाकला आणि हा कॅप्चा मी या ठिकाणी टाईप केला। नंतर लॉग इन करायचं, लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमचा फॉर्म ओपन होईल। पहिल्यांदा कॅन्डिडेट्स हू विश टू अप्लाय फॉर HSVC स्ट्रीम ही अशी माहिती येते। पण त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर ऑप्शन फॉर्म म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन भरायचे तुम्हाला, म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स म्हणजे तुम्ही जी कोणती शाखा निवडाल तर त्याच्यामध्ये कॉलेजची नावं तुम्हाला लिहायची की कोणत्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे या संदर्भात। मग आपण हे पाहिलं आहे असं गृहित धरू आपण, म्हणून त्यामुळे हे मी क्लोज करतो। याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की बघा इकडं डॅशबोर्ड आहे बघा, हा आपला पहिला फॉर्म, हा पहिला पार्ट हे रजिस्ट्रेशन केलं आपण, पहिला पार्ट ही व्हेरीफाईड सेकंडरी स्कूल आणि आत्ता हा ऑप्शन फॉर्म पार्ट 2 हा ओपन झालेला आहे। मग काय करायचं, आपण आपल्याला डॅशबोर्ड पाहिजे या ठिकाणी ना। मग आपण पहिल्या बघू साईडला इथं क्लिक करू, आपण इथं क्लिक केलं किंवा ऑप्शन फॉर्म आला या ठिकाणी। ऑप्शन फॉर्म आला की यातला सिलेक्ट स्ट्रीम अँड मीडियम हे क्लिक करायचं। हे क्लिक केल्याबरोबर तुम्हाला ही माहिती येईल इथे या ठिकाणी। मग तुमची ऑलरेडी माहिती तर आहेच की पासिंग स्टेटस पासड आहे, की इंग्लिश घेऊन आपण पास झालेलो आहोत, सायन्स घेऊन पास झालेलो आहोत, 342 68% मार्क्स पडलेले आहेत, तर हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे। मग त्याच्यानंतर आपण ही साईट निवडायची, बाबा कोणती कॉमर्स साईट आहे, कॉमर्स आपण कॉमर्स निवडली, कॉमर्सनंतर मीडियम कोणतं निवडायचं, मराठी। मग अशा पद्धतीनं हे निवडायचं, मग आता हे निवडलं की मग पुढं सेव अँड नेक्स्ट असं करायचं, असं पुढं भरत जायचं आपल्याला। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉमर्स हे सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर मराठी मीडियम, आता त्याच्या पुढं आहे ना हे सेव अँड नेक्स्ट जर क्लिक केलं तरच पुढील भाग येणार आहे आणि आता पुढील भाग येणार नाही, ॲटोमॅटिक येईल। मग कुठलं भाग येईल माहिती आहे का, समजा आपण हे डॅशबोर्डवरती गेलो तर हा सिलेक्ट ज्युनियर कॉलेजेस असेल, मग सिलेक्ट ज्युनियर कॉलेजेस असं येतं। त्यावेळेस सकाळी आपण झूम मीटिंगमध्ये सुद्धा पाहिलं की कॉलेजची यादी येते आणि उजव्या साईडला तुम्हाला चौकोन येतो की त्यामधून तुम्ही त्या चौकोनामध्ये सिलेक्ट करायचं आहे चौकोन, की जेणेकरून तुम्ही ते कॉलेज सिलेक्ट केलं की पुन्हा उजव्या कोपऱ्यामध्ये खालच्या बाजूला की ॲड असं तिथं बटन येतं, त्याच्यावरती क्लिक केलं की हे कॉलेजेस तुमची सर्व सिलेक्ट केलेली ॲड होतात। पण पुन्हा त्यामध्ये असा ऑप्शन येतो की त्याला तुम्ही सिक्वेन्स द्या, क्रम द्या की बाबा पहिल्यांदा तुम्हाला कोणत्या कॉलेजला नंबर लागला पाहिजे, त्या कॉलेजच्या पुढं जी चौकट येईल त्या ठिकाणी त्याच्यात क्लिक करायचं, क्लिक केल्याबरोबर पुढच्या चौकटीमध्ये एक नंबर येईल। दुसऱ्यांदा तुम्हाला कोणत्या कॉलेजला नंबर लागावा असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये क्लिक केलं की 2 नंबर येत येईल अशा पद्धतीनं, आणि पुन्हा मग खाली मध्ये एक सॉर्ट सिक्वेन्स वगैरे असा काय ऑप्शन येतो, तो ऑप्शन म्हणजे सेट प्रेफरन्सेस याच्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स द्यायचा आहे सेट प्रेफरन्सेसमध्ये, मग 1 2 3 4 5 6
म्हणजे कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजेसची नावं तुम्ही देऊ शकता. तर प्रेफरन्स से सेट केला की फायनल केलं तुम्ही की नंतर खाली ऑप्शन येतो, म्हणजे पाठीमागं पार्ट वन करत असताना आपण नाही का चौकटीमध्ये क्लिक करतो आणि वरील सर्व माहिती बरोबर आहे किंवा माझी मी संपूर्णपणे व्यवस्थितपणे भरलेलं आहे आणि मग खाली लॉक ऑप्शन येतो. मग लॉक ऑप्शन फॉर्म लॉक केला की पुन्हा फक्त प्रिंट, जसं इथं दिसते ना खाली प्रिंट ॲप्लिकेशन, अशा प्रकारचं ऑप्शन या ठिकाणी येतो. पण तुम्हाला अशा पद्धतीनं अनलॉकची सुद्धा कारवाई करण्यास संधी तुम्हाला आहे. पण लक्षात ठेवायचं, हे फॉर्म 2 भरण्यापूर्वीच काय असेल ते बदल करायचा पुन्हा जास्त, कारण तुम्हाला जर परिपूर्ण माहिती असेल ना तर तुम्ही यामध्ये काय बदल करायचा असेल तर करू शकता. परंतु मला असं वाटतं की आपण सुरुवातीला जी काय माहिती भरलेली आहे त्याची प्रिंट आपल्याकडे असते, त्यात आपण काय भरलेलं आहे आपल्याला माहीत असतं आणि त्यामध्ये जर बदल करायची काही गरज नसेल तर पुन्हा इकडे ओपन करण्याची काय आवश्यकता नाही आणि करू नये. आणि मग सरळ दुसरा पार्ट आपल्याला आपण इथे भरावा आणि लॉक ऑप्शन झाला की आपली प्रोसेस पार्ट 2 भरून झाला. मग 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधील हा शेवटचा भाग. आता याच्यानंतर मात्र आपण याद्या ज्या लागतील त्या याद्यावरती लक्ष देणं आवश्यक आहे. पेपरमध्ये आपल्याला कळेल, टीव्हीवरती कळेल आणि आपल्याला आपण जो मोबाईल नंबर हा यामध्ये लिहिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला SMS येत राहतील, तर त्या SMS सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. फॉर्म भरणं खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त शांतपणे व्यवस्थित काय अडचण असेल तर ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे आणि फॉर्म व्यवस्थित भरला पाहिजे. पार्ट 1 पार्ट 2 खूप सोपा फॉर्म आहे हे तुमच्या लक्षात येईलच. प्रयत्न करा, अडचण असेल तर विचारा. धन्यवाद.